झेब्रा केक। तुम्ही रोज माझ्या मम्मीच्या रेसिपी बघता, पण आज एक चेंज म्हणून मी तुमच्यासाठी रेसिपी आणलेली आहे। तर झेब्रा केकला सुरुवात करूया। झेब्रा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर, तेल, मैदा, दूध, व्हॅनिला इसेन्स, कंडेन्स मिल्क, पावडर शुगर, कोको पावडर, व्हिनेगर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। या सगळ्या गोष्टींचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। तर चला सुरुवात करूया। तर आता आपण पहिलं दुधामध्ये व्हिनेगर टाकूया आणि थोडस मिक्स करून घेऊया। आता मी दुधाला थोडस मिक्स केलेलं आहे। आता मी हे बाजूला ठेवते। आता बाजूला ठेवल्यानंतर मी बटर आणि ऑइल एका बाउल मध्ये घेते। आता मी एका विस्करनी त्या सगळ्याला विस्क करून घेते। मी हे नीट मिक्स करून घेतलेले आहे। आता मी ह्याच्यात कंडेन्स मिल्क टाकते। कंडेन्स मिल्क टाकून मी ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेते। आता मी ह्याला सगळं छान स्मूथ मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी ह्याच्यात थोडस व्हॅनिला इसेन्स टाकते आणि ह्याला पण मिक्स करून घेते। आता हेही मी मस्त असं छान वेगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी इकडे चाळण ठेवते आणि ह्याच्यात मैदा टाकते आणि नंतर ह्याच्यात पावडर शुगर टाकते आणि आता मी हे सगळं चाळून घेते। आता मी हे सगळं चाळून घेतलेलं आहे। आता मी हे एकदा स्पॅचुलाने थोडस मिक्स करून घेते। आता मी ह्याला असं थोडस मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी परत चाळणी ठेवते आणि त्याच्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकते आणि ह्याला पण चाळून घेते। आता हे बघा, आपलं दूध असं दही सारखं झालेलं आहे। आता मी ह्याच्यात हे हळूहळू दूध टाकते आणि ह्याला मिक्स करून घेते। हे मी बॅटर छान पैकी मिक्स करून घेतलेले आहे। हे थोडस थिकच बॅटर असतं, आपल्याला अशा कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर पाहिजे आहे। मी हे सगळं दूध याच्यात टाकून हे मिक्स करून घेतलं होतं। आता या बॅटरचे दोन इक्वल पार्ट आपल्याला करायचे आहेत आणि एक इक्वल पार्ट आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे। आता मी ह्याचे दोन इक्वल पार्ट करून घेतलेले आहेत। आता मी एका पार्ट मध्ये कोको पावडर टाकणार आहे आणि ह्याला मिक्स करून घेणार। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी हे व्हॅनिला आणि चॉकलेट दोन पार्ट केलेले आहेत। आता मी इकडे एक टिन घेतलेली आहे। आता टिनला मी बटर पेपर लावलेला आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही नुसतं ऑइल लावून थोडासा मैदा छिडकून तुम्ही टिन ग्रीस करून रेडी करू शकता। आता आपण केक कसं मी तुम्हाला भांड्यात टाकायचं आहे तो दाखवते। आपण काय करायचंय, पहिला एक चमचा आपण घ्यायचा आहे व्हॅनिला मिक्स। आता हे व्हॅनिला मिक्स एक चमचा मी ह्याच्यात टाकते आणि परत मी ह्याच्यावरती चॉकलेट मिक्स टाकते। आता मी हे असं चॉकलेट व्हॅनिला करून हे अरेंज करून घेते। आता मी असं हे झेब्रा प्रिंट मध्ये अरेंज केलेलं आहे। आता मी ह्याला टूथपिकने अशी डिझाईन करते। थोडस टॅप करते। आता माझा हा केक रेडी झालेला आहे। आता मी ह्याला बेक करते। आता हा केक माझा तयार झालेला आहे। आता मी हा मम्मीची हेल्प घेऊन
ओवन मध्ये ठेवते 180 डिग्रीज वरती 30 मिनिट्स. जर तुमच्याकडे ओवन नसेल तर तुम्ही कढईत 30 मिनिट्स हा केक बेक करून घ्या. आपला केक आता बेक झालेला आहे आणि बेक झाल्यानंतर मी ह्याला पूर्ण थंड करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला हे डिमोल्ड करून दाखवते. हा बघा एकदम इझिली डिमोल्ड झालेला आहे. मी वॉटर पेपर काढते आणि तुम्हाला कट करून दाखवते. हा बघा आपला केक एकदम परफेक्ट झेब्रा केक तयार झालेला आहे. एकदम सुपर स्पॉन्जी केक आहे. हा बघा सुपर स्पॉन्जी. आपला हा सुपर स्पॉन्जी टेस्टी यम्मी केक तयार झालेला आहे आणि एकदम परफेक्ट झेब्रा प्रिंट ह्याला आलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी आणि माझी मम्मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ. तर त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटीला क्लिक करा. बाय बाय.